बलदंड पोसुनी पिंड करावे बंड शाहिराने मद मस्त हत्ती से गंड करावे थंड शाहिराने ही मशाल वीर श्रीची घेऊन जा पेट वीतराने जा महाराष्ट्राच्या मातीत पेरित निखाऱ्यांचे दाणे हा भास नवे इतिहास आमचा केला अट्टाहास ध्येयासाठी प्राण वेचले पण विकला नाही श्वास महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली ही स्वाभिमानाची परंपरा मुर्द्यातही अवसान भरणारी माणसाला माणूस म्हणून जगवणारी या लोककलांनीच ज्ञानाचा प्राण माणसामध्ये भरला माणसाला खऱ्या अर्थानं जिवंत बनवलं खरं तर पिढ्यानपिढ्या इथला बहुजन समाज अज्ञानाच्या अंधारात चाचपडत होता ज्ञानापासून वंचित होता पण म्हणून हा समाज माणूस पण विसरला नाही चांगलं काय वाईट काय याची जाणीव जपणारी सद्विवेक बुद्धी या समाजामध्ये होतीच ही जाणीव या लोककलांनीच निर्माण केली या लोककलांच्या माध्यमातून समाजामध्ये विधायक परिवर्तन घडू शकतं आणि हे जाणूनच एका ध्येय वेड्या विभूतीनं लोक शिक्षणाचा विडा उचलला आणि या सांगलीच्या भूमीत फक्त परिवर्तनच नव्हे तर लोप पावत चाललेल्या लोकसंस्कृतीचं परिवर्तन घडवून आणलं प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील अखिल महाराष्ट्राच्या नवशैक्षणिक चळवळीचा मानदंड त्या अथक परिश्रमातनं काट्याकुट्यांच्या वनात चटके देणाऱ्या उन्हात आणि करपलेल्या मनात शांतिनिकेतनची बाग फुलली सांगलीच्या या भूमीत अंकुरलेली आणि फोफावलेली ही तेजोमय इतिहास गाथा पस्तीस एकर जागेत हिरव्यागार वनराईनं नटलेला हा शांत रमणीय परिसर पण इतक्या विस्तीर्ण परिसरात मात्र एकही मंदिर नाही तरीही इथं प्रवेश करताच हात आपसुकच जोडले जातात तो इथला क्रांती स्मृतिस्तंभ पाहून ४२४२ चले जाव चळवळीच्या वनव्यात आत्माहुती दिलेल्या कोल्हापूर सांगली सातारा या इलाख्यातील 93 हुतात्मे आणि 5,263 स्वातंत्र्य सैनिकांची तेजोमय स्मृती हा स्तंभ अजूनही जपतोय ही गौरव गाथा मनात साठवून इथली माती कपाळाला लावून या वीरांना अभिवादन करावं असं वाटतं देशभक्तीची भावना पुढच्या पिढ्यांपिढ्यामध्ये जोपासली जावी यासाठीच हा प्रयास इथं मिळणाऱ्या शिक्षणातनं देशाच्या प्रगतीसाठी झटणारी आणि झगडणारी पिढी निर्माण व्हावी हा सुद्धा उद्देश हा अभिमानी बाणा लेवून उन्नत छातीनंच आपण इथून आत प्रवेश करतो हिरवळीनं नटलेल्या ट्रॅकवरनं चालत राहतो इथं शेजारीच प्रशस्त असं धोंडीराम बापू माळी सभागृह आहे इथल्या माजी विद्यार्थ्यांच्या आठवणी जपणारं माजी विद्यार्थी भवन आहे कधी काळी याच विद्यार्थ्यांपैकी महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या माननीय आर आर पाटील आणि त्यांच्या बॅचनं कमवा आणि शिका योजनेतून बांधलेली विहीर इथं आहे शेजारी हॉटेल पर्णकुटी आहे डॉक्टर पी बी सरांच्या पत्नी माईंच्या सुग्रास वात्सल्याची जपणूक करणारं माई भोजनालय इथं जवळच आहे निसर्ग शेतीची अनुभूती देणारा गांडूळ खत प्रकल्प कुक्कुट आणि शेळी पालन केंद्र हॉर्स रायडिंग तबेला संगीत महाविद्यालय नृत्यशाळा कुस्ती आखाडा जिम्नॅशियम हॉल आर्चरी रायफल शूटिंग पंत जांभळीकर कलादालन अशा विपुल वास्तूंनी हा परिसर समृद्ध आहे
या सुंदर परिसरानं माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, शरद पवार, बॅरिस्टर ए आर अंतुले, अटल बिहारी वाजपेयी, राज ठाकरे, नामदेव ढसाळ, अरुण गांधी, तुषार गांधी, मेधा पाटकर, एच एम देसरडा, क्रांतिसिंह नागनाथ अण्णा नायकवडी, मोहन धारिया, उषा मेहता, व्यंकटराव रणधीर, राणी बंग, शांताराम पोटदुखे, निळू फुले, कर्नल गडकरी, कर्नल बागा, रामदास फुटाणे, जगदीश खेबुडकर, सयाजी शिंदे, प्रशांत दामले, डी वाय पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, शाहीर इंद्रायणी आत्माराम पाटील, मधुकर नेराळे, तसंच चित्रनाट्य विश्वातल्या अनेक दिग्गजांच्या पाऊल खुणा जपल्यात. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा अनेक स्तरातले लोक इथं कुतूहलाने येतात. पण तरीही कोणत्याही रंगात रंगून न जाता ही संस्था राजकारण विरहित ठेवण्याचं मोलाचं कार्य पीबी सरांचे सुपुत्र श्रीयुत गौतम पाटील यांनी केलंय. ज्ञान म्हणजे पावित्र्य. मानवतेची संवेदना जागृत करून माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी परिवर्तन घडवून आणतं ते ज्ञान, ही प्राचार्य पीबी पाटील सरांची धारणा होती. याचबरोबर माणसाचं मन, मेंदू आणि मनगट भक्कम झालं तरच खऱ्याला खरं म्हणायची दानत आणि खोट्याला खोटं म्हणायची हिंमत येईल. म्हणूनच मन, मेंदू आणि मनगटाला बळकटी आणणारं शिक्षण हवं यावर पी बी पाटील सरांचा विश्वास होता. शांतिनिकेतनची पायाभरणी याच विचारातून झाली. शिक्षण म्हणजे केवळ घोकंपट्टी नव्हे, स्मरण शक्तीला ताण देऊन टक्केवारीच्या गुणांचा मांडलेला बाजार नव्हे, विद्यार्थी घडवण्यापेक्षा परीक्षार्थी घडवण्याचा आटापिटाही नव्हे. आजकाल सगळीकडे अशाच शिक्षणाचा बोलबाला आहे. शिक्षणाचं बाजारीकरण होऊन बोलके पोपट घडवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा होतोय. पण यातून साध्य काय? आज पाठांतर केलेलं उद्या विसरू शकतं आणि मग पुन्हा पाठीकोरीच. हातात उरतात फक्त डिग्र्यांची भेंडोळी. जगावं कसं याची जाणीव नसलेले हे सुशिक्षित जीव कुठेतरी भरकटत जातात आणि इथंच सामाजिक अधःपतनाला सुरुवात होते. शांतिनिकेतनचं वेगळेपण हेच आहे की इथं आयुष्याला उभारी देणारं संजीवक शिक्षण दिलं जातं. विद्यार्थ्यांच्या उन्नत छातीतून गुणावणारा आत्मविश्वास आणि डोळ्यातून ओसंडून वाहणारा निर्धार पाहिला की जाणवतं या विद्यार्थ्यांना काळ्या खडकात जरी ठेवलं तरी तिथेही ते अंकुर धरतील. ही तेजोमयता, सत्वशीलता कशी निर्माण झाली, असा कुठला विचार पेरला असेल पी बी सरांनी या मातीत, हे जाणून घ्यायचं असेल तर गतकाळाची अनेक पानं पालटून मागं जावं लागेल. ते दिवस होते स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचे. प्रत्येकाच्या मनात उमेद होती, आता सुराज्य आलं, आपल्या हक्कांची पायमल्ली आता होणार नाही. पण समोर दिसणारं चित्र वेगळंच होत. स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय? फक्त गोरे लोक गेले आणि आपलेच देशबांधव तिथं येऊन वरचढ झाले. सर्वसामान्यांची गुलामी संपणार नव्हती. ती गुलामी नष्ट करण्यासाठी प्रचलित शिक्षण पद्धतीपेक्षा आत्मविकास निर्माण करणारी आणि जाणीवांची जागृती करून देणारी शिक्षण पद्धती इथं रुजवणं गरजेचं होतं. या बहुजन समाजाला जाग करण्यासाठी म्हणूनच प्राचार्य डॉक्टर पी व्ही पाटील सरांनी डब हाती घेतला. लोकरंजनातनं लोकशिक्षणाचा पाया रचला गेला. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून पदवी शिक्षण घेऊन बाहेर पडताना हाच एक ध्यास मनात गुंजत होता. यातूनच एकपिंड मंडळाची स्थापना झाली. यापेक्षाही खूप वर्ष आधी म्हणजे हायस्कूलमध्ये शिकताना कर्मवीर भाऊराव पाटील आणि राष्ट्रसेवा दलाचे संस्कार पी बी सरांच्या मनात खोलवर रुजले होते. सार्वजनिक जीवनाच्या कक्षा रुंदावत होत्या. पुढे कागलला बॅरिस्टर खरडेकरांचाही सहवास लाभला. शांतिनिकेतनच्या संकल्पाचं बीज खरं तर इथंच रुजलं. बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर अशी अभिनव शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचं स्वप्न पाहत होते. पण त्यांचं स्वप्न अधुरं राहून गेलं. त्या स्वप्नाचं प्रतिबिंब पी बी सरांच्या मनात खोलवर उमटलं आणि यातूनच पुढं हे शांतिनिकेतन आकाराला आलं. एकपिंड मंडळाच्या माध्यमातनं लोकरंजन आणि रूढीभंजन सुरूच होत. यातनं शिक्षणाचं अंजनही घातलं जात होत. कला पथकाच्या कार्यक्रमातनं खंडीनं धान्य जमा होऊ लागलं. 500 रुपयांपर्यंत रक्कम जमा झाली. या धान्याचं आणि पैशाचं करायचं काय? विचार करता करता मनातला स्फुल्लिंग चेतला. आपल्यापेक्षा कितीतरी गरीब मुलं अज्ञानाच्या अंधारात चाचपडतायत. अशा मुलांसाठी इस्लामपुरात बोर्डिंग उभं करायचं. झालं, निश्चयाचा पाया खणला. स्वप्नांच्या विटा एकावर एक थर मांडू लागल्या.
यातूनच आकाराला आलं इस्लामपूरचं भारत माता वसतिगृह। कला पथकाचा कार्यक्रम करून परत येताना वाळव्याच्या वेशीवर एका दलित म्हातारीनं चांगलं काम करतायसा मदत म्हणून माझी गरीबाची चौली घ्या असं म्हणून कनवटीची चौली काढून देत आशीर्वाद दिला आणि या चौलीनं क्रांती घडवली। आचार्य जावडेकरांनी या संस्थेचं अध्यक्षपद स्वीकारलं। एवढंच नाही तर आपल्या मालकीच्या जमिनीचा काही भाग वसतिगृहाला बक्षीस म्हणून दिला। या जागेत रुजलेलं हे रोप पुढं 7.5 एकरात विस्तारलं। इथंच गुरुकुल पद्धतीची शाळाही सुरू झाली। प्रभाकर आणि लीलाताई जावडेकर, शिवाजी पवार यांनी संस्थेचं हे रोप आपुलकीनं वाढवलं। कैलासवासी ॲडव्होकेट SB पाटील, दादासाहेब मंत्री, मारुतीदाजी मोरे यांच्या सहकार्यानं संस्था प्रगतीपथावर दौडू लागली। PB सरांच्या कर्तृत्वाला आता ध्येयाची दिशा मिळाली। आचार्य जावडेकरांच्या प्रेरणेतून 1952 साली नवभारत शिक्षण मंडळाची स्थापना झाली। अभिनव शिक्षणाची मूल्य नवभारतनं रुजवली। 1958 पासून या संस्थेचं कार्य खऱ्या अर्थानं सुरू झालं। हे सगळं करता करता PB सरांनी MA पूर्ण केलं। या काळात JP नाईकांचा खूप मोठा प्रभाव सरांच्या आयुष्यावर राहिला। JP नाईक ग्राम विकासाचा अभिनव प्रकल्प राबवत होते। PB सर आणि त्यांचे सहकारी या प्रकल्पामुळे भारावून गेले। यातूनच JP नाईकांनी PB'ना ट्रेनिंगसाठी सिलोनला पाठवलं। पुढे नाईक साहेबांच्या आग्रहावरूनच कम्युनिटी डेव्हलपमेंट अँड एक्सटेन्शन कोर्ससाठी PB सरांनी लंडन गाठलं। परदेशातला 1 वर्षाचा काळ खूप काही शिकवून गेला। पाश्चात्य राष्ट्रांची प्रगती, आपल्या देशाची सद्यस्थिती आणि समाजाची मानसिकता यांचा तौलनिक अभ्यास करता आला। 1961 मध्ये PB सर इंग्लंडहून भारतात परत आले आणि JP नाईकांसोबत गारगोटीच्या मौनी विद्यापीठात रुजू झाले। पुढे JP नाईक मौनी विद्यापीठ सोडून दिल्लीला निघून गेले। दिल्लीची केंद्र सरकारची नोकरी PB सरांची वाट पाहत होती, पण ही सरकारची नोकरी PB सरांनी जाणीवपूर्वक ठोकरली। सरकारी नोकरीपेक्षा सर्वसामान्य लोकांमध्ये राहून त्यांच्यासाठी काम करण्याचा त्यांचा मानस होता। मखमली राजरस्ता सोडून काट्याकुट्यांची वाट PB सरांनी निवडली। अमोघ आणि ओघवत्या वक्तृत्व शैलीमुळे सरांचा महाराष्ट्र आणि कर्नाटकात दबदबा निर्माण झालाच होता। आता त्या वक्तृत्वाला कर्तृत्वाची धार लाभली। बेळगाव परिसरात सरांची व्याख्यानं गाजत होती आणि याच बेळगाव शहराशी सरांचे ऋणानुबंध जुळले। बेळगाव नगरपालिकेचे चीफ ऑफिसर श्री बंडोपंत पवार यांची कन्या सरोज PB पाटील सरांच्या जीवनात अर्धांगिनी बनून आल्या। बंडोपंत पवार त्या काळात BA LLB, संपन्न आणि सुखवस्तू असे कुटुंब, पण PB सरांच्या सोबत सरोज म्हणजेच माईनी लोकशिक्षणाचं काटेरी आयुष्य स्वीकारलं। कामाचा वसा तर घेतलाय, पण आता सुरुवात करायची कुठून? पुणे, मुंबई, चेहो, सांगली सारख्या छोट्याशा गावात PB सर माईन सोबत आले। 1-2 ट्रंकेत मावतील एवढ्या जुजबी चीज वस्तू सोबत होत्या। पण यापुढचं काम तरी सोपं होतं का? इथं अनुकूल पार्श्वभूमीच्या पायघड्या नव्हत्या घातलेल्या। या जागी होतं एक फक्त निबिड अरण्य, पण या अरण्याचं जणू नंदनवन बनवण्याचं या उभयतांनी ठरवलं। जमीनधारक शेतकऱ्यांशी चर्चा करून जमीन संपादित केली, काटेकुटे वेचले, झुडपांची सफाई केली आणि जवळपास 35 एकर जागेत ही शांतिनिकेतनची बाग फुलू लागली। जणू रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनचंच हे प्रतिबिंब म्हणावं। प्राचार्य डॉक्टर PB पाटील सरांचं स्वप्न इथं फुलू लागलं। माईंनी वात्सल्याचा ओलावा देऊन हे स्वप्न प्राणपणाने जपलं। फक्त प्राचार्य म्हणून नव्हे तर इथल्या विद्यार्थ्यांची आई होऊन माई झिजत राहिल्या, झगडत राहिल्या। पूर्वी वक्तृत्व कौशल्यामुळे बेळगावात गोक्ते वक्तृत्व स्पर्धेत PB सरांनी सलग 3 जिंकून ढाल मिळवली होती। माईंच्या रूपानं PB सरांनी बेळगावतून 4 ढाल नेली असं लोक गमतीनं म्हणायचे आणि हे सर्वस्वी खरं होतं। पुढं आयुष्यातल्या कितीतरी वादळी प्रसंगात माई PB सरांच्या सोबत ढालीसारख्या उभ्या राहिल्या। 1962 साली पंचायत राज्य व्यवस्था निर्माण झाली। शासनानं पंचायत राज्य प्रशिक्षणासाठी 9 केंद्र मंजूर केली। 10 विशेष केंद्र नवभारत शिक्षण मंडळातर्फे सुरू करण्यात आलं। यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, लेफ्टनंट जनरल SPP थोरात यांच्या सहकार्यानं हे केंद्र शांतिनिकेतन मध्ये सुरू झालं। स्टीफन सार्जंट नावाचा अमेरिकन अधिकारी 2 वर्ष इथं राहून हे प्रशिक्षण देत होता। भाऊसाहेब खराडे,
संपादक दीनानाथ भोसले, गुलाबराव पाटील, बॅरिस्टर जी डी पाटील, वी स पागे, बाबूरावजी जगताप, डॉक्टर एम आर देसाई, शिवाजीराव पवार, विठ्ठलराव देशमुख, बाजीराव पाटील, इंजिनियर टी के पाटील, चंद्रशेखर तांबडे, श्रीनिवास डोईजड, रमणभाई शहा, बाबासाहेब भोसले यांच्या सहकार्यानं संस्थेची पुढची वाटचाल सुरू झाली. या वाटेवरच पुढे चिक्कुर्डेचं भारतमाता विद्यालय आणि कोटलिंग मंदिर प्रकल्पाच्या पाऊल खुणा उमटल्या. सुसज्ज व्यायामशाळा, आधुनिक प्रयोगशाळा यातनं चिक्कुर्डे सारख्या छोट्याशा गावात हजारो विद्यार्थ्यांची आयुष्याची जडणघडण होतीये. कोटलिंगच्या उत्खननातून पुरातन संशोधन आजही जोमानं सुरू आहे. 1966 मध्ये शांती निकेतन गुरुकुल पद्धतीचा रेसिडेन्सियम पॅटर्न राबवताना शांती निकेतन महाविद्यालय स्थापन केलं. या महाविद्यालयाचा दबदबा सुद्धा महाराष्ट्रभर व्यापून राहिला. 1000 विद्यार्थ्यांचं हे महाराष्ट्रातलं पहिलं रेसिडेन्सियल कॉलेज होत. याच महाविद्यालयानं कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रेरणेतून कमवा आणि शिका ही योजना राबवली. बौद्धिक क्षमता असणाऱ्या पण शिक्षणासाठी पैसा नसणाऱ्या विद्यार्थ्यांना ही योजना संजीवक ठरली. याच योजनेतून राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील, ब्रिगेडियर सुरेश पाटील, डॉक्टर अविनाश पाटील, ज्येष्ठ गायिका भारती वैशंपायन, पोलीस अधिकारी रणजित धुरे, ऐनुल अत्तार, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे अशा थोर विभूती शिकल्या आणि घडल्या. आजही दरवर्षी 14 जानेवारी नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी हे सर्व माजी विद्यार्थी एकत्र येतात. त्यांच्या सहयोगातून सामाजिक चळवळीत उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी 1 लाखाचा पुरस्कार दिला जातो. हा आहे व्यवसाय शिक्षण विभाग. इथं अद्ययावत इमारत आणि प्रयोगशाळा या माध्यमातून डेअरी टेक्नॉलॉजी, मेडिकल लॅब टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन सारखे कोर्सेस डॉक्टर नंदिनी निकम यांच्या मार्गदर्शनातून सुरू झाले. असंच जीवनामध्ये चैतन्याचे रंग भरणारं हे शांती निकेतनचं कलाविश्व महाविद्यालय. 1968 साली अवघे 15 विद्यार्थी आणि एका शिक्षकावर सुरू झालेलं हे महाविद्यालय आज यशाच्या कर्तृत्वाचे रंग उधळत आहे. शांती निकेतनच्या कुंचल्यातनं चित्र आणि शिल्प विश्वाचं मनोहारित्व साकार होत आहे. सुरुवातीच्या काळात पंत जांभळीकरांच्या घरी कलाविश्वचे वर्ग भरायचे. आज चित्रकार पंत जांभळीकर आर्ट गॅलरी त्या रंगविश्वाच्या स्मृती जपते आहे. राष्ट्रीय पातळीवर लौकिक लाभलेले शिल्पकार चंद्रजीत यादव, श्रीकांत माळी, चित्रकार संतोष मोरे, सुरेंद्र जगताप, शिल्पकार संजय तडसरकर, प्रल्हाद विठ्ठल सुतार, प्राचार्य चंद्रकांत कांबळे, दादासाहेब बगाटे, संजय तपकिरे, शंकर नागे, प्राध्यापक दीपक देशपांडे, आदम अली मुजावर, विकास पाटील अशा कलावंतांची देणगी या महाविद्यालयानं दिली आहे. 1970 साली शांती निकेतननं मुद्रणालयाच्या रूपानं प्रगतीचं आणखीन एक पाऊल टाकलं. श्री विठ्ठल गुजर यांचे परिश्रम या मुद्रणालयासाठी मोलाचे ठरले. पी बी सरांचे सहकारी आमदार सारे पाटील, रावसाहेब पाटील यांच्या योगदानातून कुरुंदवाड इथं शांती निकेतनचं दत्त महाविद्यालय स्थापन झालं. थोडक्यात काय, शांती निकेतनच्या कार्यकक्षा आता सांगली बाहेरही फोफावू लागल्या. बिसूर हायस्कूल हे त्याचंच उदाहरण. बिसूरचे शंकर तात्या पाटील या हायस्कूल उभारणीसाठी अग्रणी होते. याच काळात माईंच्या अथक प्रयत्नातनं शांती निकेतनची कन्या शाळा सुरू झाली. मुलींना शिकवण्याची उदासीनता आजही समाजात आहे. या कन्या शाळेच्या माध्यमातनं त्या कोंडलेल्या मनांना मोकळीक मिळाली.
या शाखेप्रमाणेच दादूकाका भिडे इंग्रजी माध्यमिक शाळा, शांतिनिकेतन इंग्रजी आणि मराठी बालविकास केंद्र, तसंच इस्लामपूर इथल्या मारुती दाजी मोरे बालविकास केंद्र आणि प्राथमिक शाळेनंही उभारी घेतली. शांतिनिकेतनची उच्च महाविद्यालयाची उणीव यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं भरून काढली. मुक्त विद्यापीठाच्या सहकार्यातून इथं कॉलेज सुरू झालं. समाज प्रबोधनाची प्रक्रिया वाचन संस्कृतीतनच पुढे जाते याची जाणीव पीबी सरांना होती. म्हणूनच या प्रेरणेतनं यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना इथं झाली. संस्थेतल्या सेवकांच्या उन्नतीसाठी इथं असणारी सेवक सोसायटी, शिक्षक हा आधारभूत स्तंभ मानून तो अद्ययावत ज्ञानानं परिपूर्ण असावा यासाठी चालवलेली स्टाफ डेव्हलपमेंट अकॅडमी ही शांतिनिकेतनची आगळी वेगळी पावलं ठरली. 1985 साली शांतिनिकेतन महाविद्यालय बंद झालं. पुढे ही संस्था त्याच तुला मुलानं चालवणार कोण? पुढच्या 5 वर्षात याचे फक्त प्रयोगच होत राहिले. संस्थेच्या व्यवस्थापनाची पकड ढिली किंवा विस्कळीत होते की काय, असंच जणू वातावरण निर्माण झालं. या काळात माई ढालीसारख्या खंबीर उभ्या राहिल्या. 1990 साली पीबी सरांचे सुपुत्र गौतम पाटील यांनी स्वतःकडे संस्थेची सूत्र घेतली. यापुढे 3 वर्ष फक्त परिस्थितीचं अवलोकन करून संस्थेमध्ये स्थिरता आणण्याचा प्रयत्न केला. संस्थेचा इतिहास धवलाय. पीबी सरांचं आणि माईंचं कर्तृत्व इथल्या कणाकणातून तेजाळत आहे. हाच संस्थेसाठी प्रचंड ऊर्जेचा स्रोत आहे. मग का खुरडत चालायचं? संकुचितपणा सोडून संस्था ग्लोबल झाली पाहिजे हाच ध्यास गौतम पाटील यांनी घेतला आणि इथूनच शांतिनिकेतननं प्रगतीच्या उत्तुंग अवकाशात भरारी घेतली. 1993 पर्यंत शांतिनिकेतनच्या सर्व ज्ञानशाखा अद्ययावत झाल्या. वेगवेगळ्या स्पर्धांचं, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन इथं होऊ लागलं. 1996 साली नाट्य पर्वाचा सर्वात मोठा कार्यक्रम इथं संपन्न झाला. सलग 7 दिवसांच्या या कार्यक्रमात यमुनाबाई वाईकरांची अदाकारी, अमोल पालेकर, राहुल सोलापूरकर यांचं सांस्कृतिक सादरीकरण यामुळे भारदार रंग चढली. याच काळात MSPD चा कॅम्प शांतिनिकेतननं सुरू केला. 1 मे ला सुरू झालेल्या या उन्हाळी शिबिरामध्ये पहिल्या वर्षी 18 मुलांनी सहभाग घेतला. पुढे दरवर्षी MSPD चा लौकिक वाढू लागला. आज हा कॅम्प अवघ्या देशभरात प्रसिद्ध आहे. सळसळत्या तरुणाईला देशसेवेच्या मूल्यांचं वळण देऊन त्यांचं आयुष्य घडवणारा आणि अनेकविध स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीजनी परिपूर्ण असणारा हा संपूर्ण देशातला एकमेव कॅम्प लोकप्रिय ठरलाय. मिलिटरी स्किल्स आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करणं हे या कॅम्पचं उद्दिष्ट आहे. प्रेयर्स, मेडिटेशन, कंडिशनल एक्झरसाइज, योगा, जिम्नॅस्टिक्स, ऑब्स्टॅकल कोर्स, कराटे, रेसलिंग, हॉर्स रायडिंग, आर्चरी, रायफल शूटिंग, मार्च पास्ट, स्कॉट ड्रिल, लाठी, स्विमिंग, रोप ॲक्टिव्हिटीज, पॅरासेलिंग, रॅपलिंग, ट्रेकिंग, वॉटर पार्क, गेम्स, यासोबत सेल्फ रिलायन्स कल्चरल प्रोग्रॅम, सिनेमा, कॅम्प फायर, ग्रुप डान्स अशा वैविध्यपूर्ण ॲक्टिव्हिटीजमुळं हा कॅम्प भारदार ठरतोय. तज्ज्ञांची लेक्चर्स, डिबेट, स्पीच यामध्ये भर घालतात. प्रचलित शिक्षण पद्धतीपेक्षा आव्हानांना सामोरं जायला हा कॅम्प शिकवतो. ब्रिगेडियर सुरेश पाटील, संगीता पाटील हे या शिबिरार्थी विद्यार्थ्यांमध्ये मूर्तिमंत तेज ओततात.
पण हे झालं फक्त उन्हाळी शिबिरापुरतं. अशाच पद्धतीची शिक्षण व्यवस्था असणारं कायमस्वरूपी केंद्र इथं असावं असा सूर जनमानसातनं उमटू लागला आणि यातूनच लेफ्टनंट जनरल SPP थोरात अकॅडमीची स्थापना झाली. आयुष्याची अनेक वर्ष शिक्षणात घालवल्यानंतरही पुढं काय हा प्रश्न सर्वांच्या समोर आ वासून उभा राहतो. सततचा ताणतणाव, धावपळ, बेकारीमुळे निर्माण होणारी गुंतागुंत संपूर्ण आयुष्याला व्यापून टाकते. या सर्व घडामोडींचं कारण काय? आपण आत्मओळख विसरतो. म्हणूनच स्वओळख आणि क्षमतांची जाणीव करून देणारं व्यक्तिमत्व विकास केंद्र म्हणजेच ही थोरात अकॅडमी. जिमनॅस्टिक्स, ॲथलेटिक्स, रायफल शूटिंग, व्हॉलीबॉल, जुडो, कराटे, खो खो, कबड्डी, कुस्ती, मल्लखांब, धनुर्विद्या, वेट ट्रेनिंग, हॉर्स रायडिंग, लाठीकाठी, जलतरण, योगा, रॅपलिंग आणि रोप ॲक्टिव्हिटीजनं ही अकॅडमी समृद्ध आहे. तज्ज्ञांची व्याख्यानं, NCC, श्रमदान, स्वावलंबन, संगणक प्रशिक्षण, सण उत्सव परंपरा, राष्ट्रप्रेम, स्पर्धात्मक परीक्षा पूर्वतयारी, सामान्य ज्ञान, सैनिकी प्रशिक्षण, वक्तृत्व, समूह गीत आणि नाट्यकला प्रशिक्षण अशा उपक्रमांनी परिपूर्ण अशी ही संपन्न अकॅडमी. सौभाग्यवती समिता पाटील आणि श्रुत शेखर इदाते यांच्या मार्गदर्शनातनं या शाखेची घोडदौड आज सुरू आहे. स्थापनेपासून दरवर्षी 100% यशस्वी निकालाची परंपरा या अकॅडमीनं आजतागायत जपली आहे. शिक्षण म्हणजे चार भिंतीच्या आड चालणारं काही विषयांचं अध्यापन किंवा पोपटपंची नव्हे, तर मानवाचे विचार जागृत करणारी, आचाराची दिशा देणारी, जीवनात चैतन्याचा साक्षात्कार घडवणारी, सामर्थ्याचा आविष्कार घडवणारी, कौशल्य गुणांचं विकसन करणारी आणि माणसाला समाजाभिमुख आणि आत्मनिर्भर बनवणारी ही महन्मंगल प्रक्रिया आहे. थोरातांचा हाच विचार आज ही अकॅडमी रुजवते आहे. थोरात अकॅडमीचा हा उपक्रम पाहून माणगावच्या BS जाधवांनी स्वमालकीची 10 एकर जागा देऊन कोकणामध्ये शांती निकेतनचं विद्यासंकुल उभारलं आहे आणि हे अभिमानानं सांगावंसं वाटतं. अशा आगळ्या वेगळ्या शिक्षण प्रणालीमुळं शांती निकेतनच्या परिसराला तेजोमयता लाभली आहे. पूर्वी इथं प्राणी संग्रहालयही होतं. सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी असलेलं सांगलीतलं एकमेव प्राणी संग्रहालय. इथं 16 हरणं, सुसर, अजगर, साप, उदमांजर अशा विविध जातींचे पक्षी आणि प्राणी होते. त्याच जागेत आज पर्णकुटी हॉटेल सुरू आहे. खवय्यांची ही राजधानी आहे. इथली मराठमोळी महाराष्ट्रीयन थाळी अगदी महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध आहे. निसर्गाशी सुसंवाद साधताना शांती निकेतननं निसर्ग शेतीचा नेहमीच पुरस्कार केलाय. यातूनच नवेगाव आंदोलन उभं राहिलं. इथला कुक्कुट आणि शेळीपालन प्रकल्प, गांडूळ खत प्रकल्प आपल्याला नैसर्गिक शेतीच्या अधिक जवळ घेऊन जातात हे नक्की. निसर्गाच्या अशा जवळिकीतूनच शांती निकेतननं वाडीवरच्या वाटा शोधल्या. शहरात जाऊन ग्रामीण संस्कृतीचा कणा हरवलेल्या माणसाला लोककलेतनं हा संपन्न वारसा शांती निकेतनच्या लोकरंगभूमीनं दिला. संस्कृतीचा हा धवल वारसा जपलाच पाहिजे, पण त्याचबरोबर सतत नाविन्याचा ध्यासही असला पाहिजे. शांती निकेतननं याचसाठी पॉलिटेक्निक कॉलेज आणि कॉम्प्युटर अकॅडमी सुरू केली. सर्वसामान्य आणि गरजू विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणाची दारं खुली व्हावीत हाच यामागचा एकमेव उद्देश. मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर लँग्वेज, CC++, व्हिज्युअल बेसिक, टॅली, डाटाबेस, जावा, ॲडव्हान्स जावा, .NET, VBNET, ASP.NET, स्पोकन इंग्लिश कोर्स आणि वेब डिझायनिंग असे कोर्सेसही इथं राबवले जातात.
मुक्त विद्यापीठाचे BSc आणि ACA इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेसही इथं सुरू होत आहेत. सौभाग्यवती पुष्पलता पाटील, शिवाजीराव पाटील आणि सहशिक्षकांच्या मदतीनं ही अकॅडमी अत्याधुनिक ज्ञानाच्या उत्तुंग अवकाशात झेपावती आहे. शांतिनिकेतन मधला महाराष्ट्र रायफल शूटिंग क्लब नेमबाजांची जान आणि शान आहे. शहीद अशोक कामटे यांचं या रेंजवर विलक्षण प्रेम होतं. एअरगन 0.22 mm रायफल, 12 बोर आणि एअर पिस्तूलचं प्रशिक्षण घेण्यासाठी अनेक दिग्गज इथं येतात. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीसाठी पायाभरणी इथंच होते. पोलीस अधिकाऱ्यांचं शस्त्र प्रशिक्षणही इथंच होतं. रायफल्सची अद्ययावत शूटिंग रेंज इथं आहे आणि म्हणूनच नेमबाजांची ही पंढरी आहे. पण अशी ही तेजोमय संस्था संगीताचे सप्तसूर ही तितक्याच तरलतेनं जपते आहे. हा संगीतमय प्रवास सुरू होतो तो इथल्या ललित कला आणि नाट्यतंत्र शिक्षण विभागात. शांतिनिकेतनचा पायाच मुळी समृद्ध लोककलांनी भरलेला आहे. सौभाग्यवती भारती वैशंपायन यांच्या मार्गदर्शनातून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या सहकार्यानं ललित कला आणि नाट्यतंत्राची मुहूर्तमेळ इथं रोवली गेली आणि हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात चैतन्याचं संगीत फुलू लागलं. मराठी संस्कृतीचं हे लेणं हेच 100 नंबरी सोनं. ज्या लोककलांनी ही संस्कृती घडवली, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं, पहाटे दारी येणाऱ्या वासुदेवापासून रात्री झोपताना कानी पडणाऱ्या अभंग ओवीपर्यंत ज्या परंपरांनी माणसाचा कणा ताठ आणि मजबूत बनवला, त्या लोककला आज विस्मृतीत चालल्यात. कृत्रिम जगण्याच्या हव्यासातनं माणूस आज कोडगं जीवन जगतो आहे. या मानवी मनाला जागृत करणारा लोकरंगभूमीचा रांगडा कलाविष्कार म्हणजे मुलुख मराठी. गौतम पाटील यांच्या संकल्पनेतून उतरलेला हा कार्यक्रम, महेश पाटील यांच्या कल्पक दिग्दर्शनातनं साकारलेला हा भव्य दिव्य दिलखेचक नृत्यांचा आविष्कार. आज शिकलेल्या माणसाला समाज डोक्यावर घेतोय, त्याच्या विद्वत्तेपुढे मान तुकवतोय, पण कधी काळी आयुष्याचं तत्वज्ञान मौखिक स्वरूपात जपलेल्या लोककलांनीच समाजात प्रकाशवाटा निर्माण केल्या होत्या. अशा लोककलांचा सन्मान जपणारा हा 120 कलाकारांचा संच आहे. शांतिनिकेतनच्या संस्कृतीचा समृद्ध वारसा मिरवतो आहे. शांतिनिकेतन फक्त एक संस्थान आहे, लोकसंस्कृतीच्या समृद्ध शिक्षणातनं अमृत खेचून विद्यार्थ्यांची तहान भागवणारी ही बहुजनांची आस्था आहे. प्राचार्य PV पाटील यांच्या महत्वाकांक्षेतून, प्राचार्या सरोज पाटील म्हणजे माईंच्या वात्सल्यातून आणि श्रुत गौतम पाटील यांच्या कल्पकतेतनं उभारलेली ही ज्ञानमंदिरं बघितली की याची प्रचिती येते. जाणवतं की जोपर्यंत अशा संस्था आहेत तोपर्यंत माणूस पण संपणार नाही. या संस्थेतनं नित्य नवीन मानवव्याची जडणघडण होतच राहील. आज संस्थेचं सुकाणू सांभाळणारे श्रीयुत गौतम पाटील चिकुर्डे इथं ग्रामीण शेतकऱ्यांसाठी कम्युनिटी रेडिओ स्टेशन उभारण्याचा संकल्प करतायत. इस्लामपूर, चिकुर्डे, कुरुंदवार इथं कॅम्पसाईट निवासी शाळा साकारण्याचा त्यांचा मानस आहे. स्पर्धात्मक परीक्षांसाठी पूर्वतयारी केंद्र सुरू करण्याचं त्यांचं स्वप्न आहे. या संकल्पासाठी त्यांना साथ आहे ती माननीय RR पाटील, गणपतराव पाटील, सोमराज देशमुख, मदन भाऊ पाटील, शिवाजी पाटील, प्रतीक पाटील, विशाल पाटील, सनतकुमार आरवाडे, तानाजीराव मोरे, शांतीनाथ कुंडे, कुशाजीराव थोरात, अशोक सावंत, बापूसाहेब पाटील, दिनकर साळुंखे, मिलिंद खिलारे, श्यामराव जगताप, नरेंद्रजी सोपल, डॉक्टर मोहन पाटील, BR थोरात, अशोक सुर्वे, अभिजित पाटील, AG मानेगावडे, TD पाटील, महालिंग अंबोळे, शेखर इदाते, CR जाधव, RT पाटील, संजय खांडेकर, महेश पाटील, साईकलाम कोरबू, जयश्री पैलवान आणि BK पाटील यांची. अशा अनेकांच्या सहकार्यानं शांतिनिकेतनची ही ज्ञानयात्रा सुरू आहे.
ज्ञानाचा वेलू गगनावरी सरकतो आहे।